शहरातील विकास कामांसाठी तब्बल 100 कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत पडून आहेत. मात्र महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे शहरातील विकास कामं थांबली असल्याचा आरोप पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. पक्षानं उमेदवारी दिल्यास आगामी लोकसभेत मीच उमेदवार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला आहे. इतर विभागाच्या कोट्यावधींच्या निविदा तातडीनं मंजूर होत कामं मार्गी लागतात, परंतु या महापालिकेच्या निविदा कशा होत नाहीत हाच मोठा प्रश्न आहे. शहराचा एक नागरिक म्हणून मी विधान परिषदेत महापालिकेचा विषय मांडतो. येथील नागरिक आता महापालिकेच्या विरोधात रस्त्यावर उतरत आहेत. नागरिकांच्या रोषाला महापालिकेला सामोरे जावे लागते, मात्र तरीही सत्ताधाऱ्यांनी या शहराला वाऱ्यावर सोडले. जनतेच्या प्रश्नासाठी जर एकत्र येत असेल तर आम्ही सर्वांसोबत राहू, मात्र जिथे असुविधा होत असेल तर नागरिकांच्या बाजूने उभे राहत न्याय देण्यासाठी आम्ही लढू. शहरातील टॉप डिफॉल्टर महापालिकेने शोधावेत आणि त्यांची यादी जाहीर करावी. केवळ हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन खासदार चंद्रकांत खैरे शहरात राजकारण करतात. कोणताही आमदार किंवा खासदार हा केवळ एका समाजापुरता नसतो तर तो सर्व जनतेचा लोकप्रतिनिधी असतो. त्यामुळे असं राजकारण खैरेंनी करू नये. जोपर्यंत खासदार खैरे पदावर आहेत तोपर्यंत समांतर जलवाहिनी होणार नाही. 2007 पासून हा प्रश्न प्रलंबित आहे. खासदार खैरे यांनी शहरात एकही पीठाची गिरणी आणली नाही, त्यामुळे शहरात अनेक विकास कामं थांबली आहेत. बेसिकली महापालिकेकडे निधी नाही एक, आणि निर्णय क्षमता नाही. ज्या गोष्टी महापालिकेचं बेसिक कर्तव्य आहे, रस्ते, कचरा आणि पाणी, त्या तिन्ही गोष्टीकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळं ह्या महापालिकेला आता देवच वाचो. आपण असा आरोप केला की खैरेंनी एक पिठाची गिरणी सुद्धा आणलेली नाही. हो, खरं आहे ना ते. नाही म्हणजे असं आहे की मला प्रश्न विचारला म्हणून सांगितलं मी की त्यांनी काय काम केलं औरंगाबादसाठी दाखवा त्यांनी की या कामगिरीच्या आधारे मी मत मागायला येतोय. त्यांच्याकडे हिंदुत्वाचा मुद्दा आहे आणि हिंदुत्वाचा मुद्दा आणि पोट भरत नाही लोकांचं. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत, कामगारांचे प्रश्न सुटत नाहीत, विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटत नाहीत. मग त्यांना पोलीस खात्यातच केलं पाहिजे ना. सीपी औरंगाबाद करून टाका त्यांना. एवढे औरंगाबादला जर का त्यांना शांत ठेवायची इच्छा असेल तर. म्हणजे खासदार खैरे हे अपयशी ठरले 4 वेळेस निवडणुकी असं. औरंगाबाद जिल्ह्याचे प्रश्न, त्यांच्या मतदारसंघाचे प्रश्न सोडण्यात सक्षम अपयशी ठरले असा माझा स्पष्ट आरोप. आगामी लोकसभा निवडणूक उमेदवारीबाबत विचारलं असता आमदार सतीश चव्हाण यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला. केवळ हिंदुत्वाचं राजकारण करण्यात खैरेंनी धन्यता मानल्याचं ते म्हणाले. पक्षानं उमेदवारी दिल्यास आगामी लोकसभेत मीच उमेदवार असल्याचा दावा त्यांनी यावेळी बोलताना केला आहे. आमदार सुभाष जांभळ जरी लोकसभेची तयारी करत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस आपले वर्चस्व सिद्ध करेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.